पुणे शहरात काल रात्री 9 वाजल्याच्या दरम्यान 1348 केसेस होत्या. आज दिनांक 28 एप्रिल रोजी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 75 नवीन केसेसचं त्याच्यात ॲडिशन झालेलं आहे आणि टोटल केसेसची संख्या किंवा टोटल पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कोविडच्या 1423 इतकी झालेली आहे. यापैकी 210 रुग्णांना आपण डिस्चार्ज दिलेला आहे आणि 81 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. आज दिवसभरामध्ये आत्तापर्यंत जो रिपोर्ट आपल्याकडे प्राप्त आहे त्याप्रमाणे 1 रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. सो ज्यांना डिस्चार्ज दिला आणि ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांचा वजा केले तर आज पुणे शहरामध्ये 1128 इतकी रुग्णांची संख्या आहे आणि हे ॲक्टिव्ह रुग्ण आज पुणे शहरामध्ये आहेत. पुणे विभागाचा विचार केला तर 1553 रुग्ण पॉझिटिव्ह आजपर्यंत आलेले आहेत, ज्यामध्ये पुण्याचाही समावेश आहे. सातारा येथे 35 रुग्ण, त्यापैकी 2 मृत्यू, 4 डिस्चार्ज दिलेला आहे, 29 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सोलापूरला 65 रुग्ण आहेत, त्यापैकी 5 मृत्यू झालेला आहे आणि 60 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सांगलीमध्ये 29 रुग्ण आहेत, त्यापैकी 1 मृत्यू, 26 डिस्चार्ज आणि 2 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आणि कोल्हापूरमध्ये 11 रुग्णांपैकी 3 डिस्चार्ज दिला आणि 8 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सो पूर्ण विभागाचा विचार केला तर आज आपल्याकडं 1232 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत किंवा 1232 केसेस आज ॲक्टिव्ह आहेत. मृत्यूचा प्रमाणाचा विचार केला तर एकूण मृत्यूचं प्रमाण 89 आहे, त्याच्यामध्ये पुण्यामध्ये 1 वाढ झालेली आणि 81 मृत्यू झालेले. सातारा 2, सोलापूर 5 आणि सांगली 1. आज ताब्यात पुणे विभागात 243 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आणि या क्षणी पुण्यामध्ये साधारण 53 रुग्ण एक क्रिटिकल किंवा ज्याला आपण गंभीर रुग्ण म्हणू अशा पद्धतीचे आहेत.